गोड पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी आणि सुगंधी करण्यासाठी केशरचा उपयोग केला जातो। बिर्याणी असो वा खीर, अनेक पदार्थांमध्ये केशरचा उपयोग करण्यात येतो। केशर एक सुगंधित मसाला म्हणून ओळखण्यात येते, मात्र केशर हे अत्यंत डेलिकेट आहे। उदाहरणार्थ स्वयंपाकघरात पदार्थांमध्ये केशरचा चुकीचा वापर करण्यास आल्यास केशरचा सुगंध कमी होतो, तसेच पोषक तत्वांचे यामुळे नुकसान होते। म्हणूनच आपण केशरचा वापर करताना योग्य तऱ्हेने कसा वापर करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। असं म्हणतात की केशरची उत्पत्ती ही ग्रीसमध्ये झाली आहे, पण हे मुख्य स्वरूपात इराण, मोरोक्को आणि भारतामध्ये तयार होते। केशरमध्ये अँटीऑक्सिडंट असून व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील आढळतात। आयुर्वेदामध्येही केशरचा वापर लाभदायक मानला गेला आहे। असे म्हटले जाते की केशर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरण्यास आले तर प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हंगामी आजार बरे करण्यापर्यंत याचा उपयोग करून घेता येतो। केशर वापरण्याचा सोपा उपाय म्हणजे तुम्ही केशर भिजवा आणि मग त्याचा वापर करा। जर तुम्ही केशर शिजवून आपल्या पदार्थांमध्ये समाविष्ट करत असाल तर उष्णतेने याचा स्वाद खराब होतो, त्यामुळे भिजवूनच याचा तुम्ही वापर करा। तुम्ही केशर दूध अथवा पाण्यात भिजवू शकता। साधारणतः 10 मिनिटांसाठी भिजवा आणि मगच त्याचा वापर करा। रात्रभर भिजवल्यास याचा सुगंध नष्ट होतो आणि स्वादही येत नाही। केशर वाटून देखील तुम्ही वापरू शकता। लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये केशरचे धागे वाटा आणि त्यात चिमूटभर साखर मिक्स करा। केशर या साखरेलाही त्याच्या रंगात रंगवते। केशर तुम्ही 2 चमचे गरम पाण्यात मिक्स करा। आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या तयार केलेल्या पदार्थांमध्ये मिक्स करू शकता, यामुळे तुम्हाला याचा वेगळाच स्वाद मिळू शकतो। तुम्ही जर असा एखादा पदार्थ बनवत असाल ज्यामध्ये अधिक लिक्विड वापरण्यात आले आहे, असा पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही अशा पदार्थांमध्ये केशरचा डायरेक्ट वापरही करू शकता। मात्र हे केशर सुरुवातीलाच मिक्स करू नये, तर पदार्थ तयार होण्यासाठी साधारण 10-15 मिनिटे असतील तेव्हाच मिक्स करा।